This is basic mathematics lecture number 29. In lecture number 28, we have seen what is meant by average, what are the types of averages, what is meant by dispersion, why we need dispersion, what is meant by measures of dispersion, okay? How many types of dispersion are there in our syllabus? So all these things we have seen in last lecture, but let us recall once again, okay? Mean is what? What is meant by dispersion? Dispersion is the variation of the values of the data with respect to mean. म्हणजे प्रत्येक वेळेस मीन वरूनच आपल्याला त्या डेटाचं प्रॉपर्टीज किंवा त्याचं कम्पेअर किंवा त्याचं व्हॅल्यू कळेल असं नाही प्रत्येक वेळेस. त्यासाठी त्या डेटाच्या व्हॅल्यूचं व्हेरिएशन बी किती आहे हे कॅल्क्युलेट करणं गरजेचं असते. असंच जे व्हेरिएशन आहे डेटाचं विथ रिस्पेक्ट टू मीन, दॅट इज कॉल्ड डिस्पर्शन. अँड द मेथड यूज टू फाइंड द डिस्पर्शन आर कॉल्ड मेजर्स ऑफ डिस्पर्शन. इन अवर सिलेबस देर आर 5 मेजर्स ऑफ डिस्पर्शन वी हॅव टू लर्न. फर्स्ट इज रेंज, सेकंड इज व्हॉट? मीन डेविएशन, दॅट इज MD. थर्ड इज स्टँडर्ड डेविएशन, दॅट इज LD. फोर्थ इज व्हेरिएशन अँड फिफ्थ इज कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएन्स. ओके, त्यातला जो पहिला पार्ट आहे रेंज, तो आपण ऑलरेडी घेतलेला आहे. लास्ट टाइम आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला हाउ टू कॅल्क्युलेट रेंज. रेंज इज इक्वल टू हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोवेस्ट व्हॅल्यू. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं रेंज इज इक्वल टू व्हॉट? बिगेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. हायेस्ट व्हॅल्यू आणि लोएस्ट व्हॅल्यू आणि बिगेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू मिनिंग इज सेम. ओके, आपण कसं त्याच्याकडे पाहतो त्याच्यावर आहे फॉर्म्युला तोच राहील. ओके, लास्ट टाइम मी काय म्हटलं होतं फॉर्म्युला काय लिहिलं होतं? रेंज इज इक्वल टू व्हॉट? बिगेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. म्हणजेच काय? हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू. ओके, आणि कोएफिशिएंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय पहा? हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू अपॉन हायेस्ट व्हॅल्यू प्लस लोएस्ट व्हॅल्यू. रेंज जी रेंजला कशाने डिवाइड करायचं? हायेस्ट व्हॅल्यू प्लस लोएस्ट व्हॅल्यू किंवा बिगेस्ट व्हॅल्यू प्लस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, याच्यावरती काही एक्झाम्पल घेऊया पहा. आता डेटानुसार एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीने सोडवं लागतात पाहिजे. आपण पाहिले लास्ट टाइम डेटाचे तीन प्रकार आहेत. रो डेटा, फक्त डेटाचे व्हॅल्यू दिले जातात. अनग्रुप डेटा, डेटाची व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी दिली जाते. आणि ग्रुप डेटा, डेटा क्लास इंटरवल मध्ये दिला जातो, ग्रुप ग्रुप मध्ये दिला जातो आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली जाते. या तीनही प्रकारचे एक्झाम्पल आपण घेणार आहोत या लेक्चर मध्ये. ठीक आहे, तर पाहूया वन बाय वन. फर्स्ट एक्झाम्पल पहा, याच्यावरती घेऊया आपण प्रत्येकदा अनग्रुप डेटावरती. ठीक आहे, सो एक्झाम्पल फाइंड रेंज, find range and coefficient of range, coefficient of range for the following, for the following. Okay, for example, suppose this is the 3, 6, 10 कुठल्या टाइपचा डेटा आहे हा लक्ष दिली? फक्त व्हॅल्यू दिल्या, याचा अर्थ रो डेटा आहे. व्हॅल्यू दिल्या, फ्रिक्वेन्सी दिली, अनग्रुप डेटा. आणि जर ग्रुप दिले, क्लास इंटरवल दिले, ग्रुप ग्रुप आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिले, ग्रुप डेटा. ओके, या प्रत्येक डेटाचा वेगवेगळा फॉर्म्युला येईल. फॉर्म्युला तोच राहील, फक्त हायेस्ट व्हॅल्यू कशी घ्यायची, लोएस्ट व्हॅल्यू कशी घ्यायची, कुठून घ्यायची हे महत्वाचं आहे. आता इथं तर सरळ सरळ राईट, मग हायेस्ट आणि लोएस्ट घेण्यासाठी आपण काय करूया? असेंडिंग ऑर्डर ने लिहूया पहा. असेंडिंग ऑर्डर ने लिहूया. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? आधी स्मॉलेस्ट घ्यायचा, विच इज द स्मॉलेस्ट? 1, देन 3, देन 6, देन 10, right? 1, 3, 6, 10, then it is 15, then 16, 18, 19 and 21. Okay, how many values are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, right? So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, all 9 values. Bala. So highest value, put little highest value. किंवा बिगेस्ट व्हॅल्यू कुठली? 21.
लोवेस्ट वैल्यू किंवा स्मॉलेस्ट वैल्यू, कुठली लोवेस्ट वैल्यू किंवा स्मॉलेस्ट वैल्यू? वन. ओके, सो रेंज इज इक्वल टू व्हाट? हायेस्ट वैल्यू माइनस लोवेस्ट वैल्यू एच वी, हायेस्ट वैल्यू, लोवेस्ट वैल्यू एल वी. ओके, सो हायेस्ट वैल्यू इज 21 माइनस 1, दैट इज 20. सो रेंज इज व्हाट? 20. ओके, नाउ कोएफिशिएंट ऑफ रेंज, कोएफिशिएंट ऑफ रेंज इज इक्वल टू व्हाट? फॉर्मूला है पास हमारा, हाईएस्ट वैल्यू माइनस लोएस्ट वैल्यू अपॉन हाईएस्ट वैल्यू प्लस लोएस्ट वैल्यू. ये तुम मना लिए एच वी एल वी एल वी, ये क्या है? ये जैसा भी शॉर्टकट ही है. हाईएस्ट वैल्यू मुझे एच फॉर हाईएस्ट, वी मुझे वैल्यू, या लोएस्ट वैल्यू एल वी मुझे एल फॉर लोएस्ट वी फॉर वैल्यू. क्या प्रमाण लिए तो फॉर्मूला हा वर्सा फॉर्मूला और हा फॉर्मूला से बस. So that is equal to 21 minus 1 upon 21 plus 1. Okay? So 20 upon 22. So this is equal to what? That is 0.90. Okay? हे झालं रो डेटा वरती एक्झाम्पल, रो डेटा. आता आपण घेऊया अनग्रुप डेटा वरती एक्झाम्पल. ठीक आहे, अनग्रुप डेटा म्हणजे काय पाहिजे आपण पहा. फॉर एक्झाम्पल फाइंड रेंज, find range and coefficient of range, find range and coefficient of range for the following. Okay, for the following. Okay, now example is for ungrouped data. How we identify ungrouped data? Like this, the table is given. This is x size is given and frequency is given. Okay, it is 10, 7, 20, 5, 30, 3, 40, 2, 50, 1. Okay, पा हे टेबुलर इन्फॉर्मेशन दिलेले आहे, डेटा दिला आहे आपल्याला. आणि ह्या डेटाकडे जर नीट ऑब्झर्व केलं तुम्ही तर काय दिले पा, एक्स आय, एक्स आय म्हणजे काय? डेटा आहे पा, व्हेरिएबल्स. आणि या पाय, पाय म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी दिलेली पा, काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, हो या बस. सो याचा अर्थ हा अनग्रुप डेटा झालाय. अनग्रुप डेटा का झालाय? कारण डेटाच्या व्हॅल्यूज पण आहेत आणि फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे. राईट, या पाय मीन्स फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग फ्रिक्वेन्सी आली आणि डेटा आला, याचा अर्थ तो अनग्रुप डेटा आहे. फक्त डेटाच्या व्हॅल्यू दिल्या, दॅट इज रो डेटा. आणि जर ग्रुप क्लास इंटरवल मध्ये दिलं तर तो काय असेल, कुठला असेल? ग्रुप डेटा असेल. तर वन बाय वन एक्झाम्पल घेऊया पहा आपण. आता इथे तुम्ही विचार कराल, पहा जो पहिलं एक्झाम्पल होतं रो डेटा, याचं रेंज कॅल्क्युलेट करायचं खूप सोपं आहे पहा. हायेस्ट व्हॅल्यू लोवेस्ट व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करता येईल. पण असं जर एक्झाम्पल आलं कुठलं अनग्रुप डेटाचं, तर याच्यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू आणि लोवेस्ट व्हॅल्यू नेमकी कुठली घ्यायची, फ्रिक्वेन्सीची घ्यायची की एक्स आयची घ्यायची? हे पहा, डेटा हा एक्स आय दिलेला आहे, एक्स आय. फ्रिक्वेन्सी इज नॉट पार्ट ऑफ डेटा. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय, फ्रिक्वेन्सी इज नॉट पार्ट ऑफ डेटा. एफ आय फ्रिक्वेन्सी काय दाखवते? ती डेटाची व्हॅल्यू किती वेळा रिपीट झाली, म्हणजे समजा एक्स आय 10 व्हॅल्यू आहे डेटामध्ये, ते किती वेळा आला? 7 टाइम्स आले. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा संबंध नाही डेटामध्ये. रेंज कॅल्क्युलेट करताना आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू आणि लोवेस्ट व्हॅल्यू कुठली घ्यायची आहे? डेटाची घ्यायची आहे, फ्रिक्वेन्सीची घ्यायची नाही, याचा काही संबंध नाही. ओके, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करताना कुठून घ्यायचं पहा, हायेस्ट आणि लोवेस्ट व्हॅल्यू कुठल्या घ्यायच्या, याच्यातून घ्यायच्या पहा, फ्रिक्वेन्सीतून घ्यायच्या नाही. ठीक आहे, आलं लक्षात? कारण फ्रिक्वेन्सी इज नॉट पार्ट ऑफ डेटा. फ्रिक्वेन्सी काय दाखवते आपल्याला, किती डेटाची व्हॅल्यू किती वेळा रिपीट झाली. ओके, सो इथे हायेस्ट व्हॅल्यू काय येईल पहा, हायेस्ट व्हॅल्यू इज इक्वल टू काय येईल पहा, 50. ओके, लोएस्ट व्हॅल्यू काय येईल पहा, लोएस्ट व्हॅल्यू 10. राईट, सो रेंज, रेंज इज इक्वल टू हायेस्ट व्हॅल्यू माइनस लोवेस्ट वैल्यू.
So that is equal to what? 50 minus 10 is equal to what? 40. ठीक है? Then coefficient of range. Coefficient of range is equal to what? Highest value minus lowest value upon highest value plus lowest value. Okay? So that is equal to 50 minus 10 upon 50 plus 10 is equal to what? 40 upon 16. So that is equal to what? Coefficient of range is equal to what? 0.67. Hello, sir. कैसे डाले अनग्रुप डेटा हा ग्रुप हा रो डेटा आता अपन एग्जांपल घेऊया ग्रुप डेटा से आता अपन एग्जांपल घेऊया ग्रुप डेटा से ठीक है आणि मग मी तुम्हाला काही प्रॅक्टिस साठी एग्जांपल देणार आहे ठीक है फॉर एग्जांपल सपोज दिस इज सी एग्जांपल इज लाइक दिस Find the range and coefficient of range. Find the range and coefficient of range for following. Okay. This is the marks are given. Marks of and number of students are given. Suppose the marks are like this 10 to 19, 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59 and 60 to 69. Okay, and the number of students are given like this 6, 10, 14, 8, 10 to 19, it is 10 to 19, it is 6, 20 to 29, it is 10, 30 to 39, it is 16, 40 to 49, it is 14, 50 to 59, it is 8, and 60 to 69, it is 4. एग्जाम्पल दिसते तुम्हाला मार्क्स आर गिवन अँड नंबर ऑफ स्टुडंट्स आर गिवन ओके सो हे जे मार्क्स दिले तुम्ही नीट ऑब्झर्व करा पहा हे जे मार्क्स दिलेत आपल्याला ग्रुप मध्ये दिले त्या ग्रुपलाच आपण काय म्हणतो क्लास इंटरवल म्हणतो पहा राईट काय म्हणतो क्लास इंटरवल ते म्हणतो पहा 10 to 19 20 to 29 30 to 39 40 to 49 50 to 59 and 60 to 69 ओके मार्क्स आर गिवन अँड व्हॉट मार्क्स आर गिवन अँड फ्रिक्वेन्सी इज गिवन नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी झाली पहा कारण 10 to 19 मार्क्स हे किती विद्यार्थ्यांना आहे 6 विद्यार्थ्यांना आहे म्हणजे 6 त्या डाटामध्ये येईल का नाही डाटा कुठला आहे मार्क्स ऑफ स्टुडंट्स ओके आणि आपल्याला रेंज किंवा कोएफिशिएंट ऑफ रेंज कशाची कॅल्क्युलेट करायची असते डाटाची फ्रिक्वेन्सीची नाही हे लक्षात घ्या ओके महत्त्वाचं काय आहे डेटा रेंज किंवा कोएफिशिएंट ऑफ रेंज कशाची कॅल्क्युलेट करायची डेटाची आणि डेटा काय इथं मार्क्स आहेत नंबर ऑफ स्टुडंट हा डेटा नाही मार्क्सचा डेटा आहे त्याच्यामध्ये 10 टू 19 स्टुडंट 6 स्टुडंट आले त्याचा अर्थ काय 6 आकडा ते मार्कामध्ये येईल का नाही येणार बिलकुल ते व्हॅल्यू दाखवतोय 6 काय दाखवतोय नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी काय दाखवतोय त्या डाटामध्ये ती व्हॅल्यू किती वेळा रिपीट झाली राईट
त्याचा आकडा किती ते डेटाचा, म्हणजे तो दॅट इज नॉट पार्ट ऑफ डेटा. सो नंबर ऑफ स्टुडंट हे आपल्याला कॅल्क्युलेट करताना घ्यायचं नाही, कारण ती फ्रिक्वेन्सी. याच्यावरून काय लक्ष देत आहे, रेंज किंवा कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय घ्यायचं नाही, फ्रिक्वेन्सी घ्यायची नाही. काय घ्यायचं, फक्त डाटा घ्यायचा, म्हणजे मार्क्स घ्यायचे, त्याचे हायेस्ट आणि लोएस्ट होईल. पण आता जर इथे डाटाकडे जर ऑब्झर्व केलं तुम्ही, तर इथे गॅप आहे पा डेटामध्ये, 10 to 19, 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59, 60 to 69, एकचा गॅप आहे पा, म्हणजे 19 आणि 20 एकचा गॅप आहे, 29 30 एकचा गॅप आहे. मग डेटा कंटिन्युअस असला पाहिजे, तरच आपल्याला त्यातली हायेस्ट व्हॅल्यू कुठली आणि लोएस्ट व्हॅल्यू कुठली हे लक्षात येणार. ओके, म्हणून ह्या डेटाला कंटिन्युअस करून घेऊया पा. ओके, हिअर क्लास इंटरवल्स, हिअर क्लास इंटरवल्स आर नॉट कंटिन्युअस, हिअर क्लास इंटरवल्स म्हणजेच काय, मार्क्स, आर नॉट कंटिन्युअस. ओके, तर त्याला कंटिन्युअस करून घेऊया का. कंटिन्युअस कसं करायचं तुम्हाला माहित आहे ऑलरेडी, तरी पण मी एकदा परत एकदा सांगतोय पहा. जेवढा गॅप आहे, एक मिनिट, जेवढा गॅप आहे, कितीचा गॅप आहे, वन चा गॅप आहे. मग वन चा गॅप असेल तर त्याचा हाफ करा, वन चे हाफ किती होईल, 0.5. आता आपल्याला प्रत्येक क्लास इंटरवलच लॉअर लिमिट 0.5 ने कमी करायचं, अप्पर लिमिट 0.5 ने वाढवायचं. गॅप कितीचा आहे पहा, वन चा गॅप आहे, म्हणून लॉअर लिमिट हे 0.5 ने कमी करायचं आणि अप्पर लिमिट 0.5 ने वाढवायचं. याला लिमिट म्हणतात 10 to 19, 10 ला लॉअर लिमिट, 19 ला अप्पर लिमिट म्हणतात, हे तर माहिती आहे तुम्हाला. आणि हा जो ग्रुप दिला आहे याला क्लास इंटरवल म्हणतात, माहित आहे हे 10th वाईज झालंय ऑलरेडी. ओके, त्यानंतर या क्लास इंटरवलचं काय, लॉअर लिमिट 20, अप्पर लिमिट 29, या क्लास इंटरवलचं लॉअर लिमिट 30, अप्पर लिमिट 39, याचं 40 49. ओके, लॉअर लिमिट अप्पर लिमिट म्हणजे काय, प्रत्येक क्लास इंटरवलची स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट व्हॅल्यू. ओके, पण याच्यामध्ये गॅप आहे, मग तो कंटिन्युअस करताना गॅप कसं काढायचं पहा. गॅप जर 1 चा असेल तर 1/2 करा, 0.5, आणि हे 0.5 ने वाढवायचं, लॉअर लिमिट हे 0.5 ने वाढवायचं, हे लॉअर लिमिट 0.5 ने कमी करायचं आणि अप्पर लिमिट 0.5 ने वाढवायचं. ओके, लॉअर लिमिट 0.5 ने कमी करायचं, अप्पर लिमिट 0.5 ने वाढवायचं, मग ते कंटिन्युअस होईल पहा. समजा गॅप जर 2 चा असेल, गॅप 2 चा असेल तर 2/2 म्हणजे 1 होईल. लॉअर लिमिट 1 ने कमी करायचं, अप्पर लिमिट 1 ने वाढवायचं, लॉअर लिमिट 1 ने कमी करायचं. इथे गॅप 1 चा आहे म्हणून 1/2. ओके, मग मार्क्स काय होईल पहा, 10 चं 0.5 ने कमी केलं तर हे काय होईल पहा, 9.5, आणि हे काय होईल, 19.5. हे 0.5 ने कमी केलं, हे 0.5 ने वाढवलं. ओके, फ्रिक्वेन्सी तीच राहील पहा. आता हे 20 चं 0.5 ने कमी केलं तर काय होईल पहा, 19.5 29.5 10. ओके, आता हे 0.5 ने कमी करायचं, हे 0.5 ने वाढवायचं, म्हणजे काय पहा, 29.5 39.5. ओके, दॅट इज 16. त्यानंतर हे 0.5 ने कमी करूया, ठीक आहे, आणि हे 0.5 ने वाढवूया, दॅट इज फ्रिक्वेन्सीवर काही बदल होणार नाही त्याच्यामुळे. त्यानंतर हे काय होईल पहा, 49.5. ओके, आणि 59.5/8, फ्रिक्वेन्सी बदलणार नाही. ओके, 59.5 आणि 69.5. ओके, फ्रिक्वेन्सी 4. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं, क्लास इंटरवल्स कंटिन्युअस करून घेतले. ओके, क्लास इंटरवल काय केले आपण, कंटिन्युअस केले पहा. रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करताना क्लास इंटरवल कंटिन्युअस असायलाच हवे, नाहीतर तुमची व्हॅल्यू चुकू शकते. ठीक आहे, व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा रेंज चुकू शकते. ओके, पाहूया मग आपण कॅल्क्युलेट करूया. आता मला सांगा, हायेस्ट व्हॅल्यू आणि लोएस्ट व्हॅल्यू काय घ्यायची किंवा कुठून घ्यायची, नंबर ऑफ स्टुडंटचा काही संबंध नाही डेटामध्ये, एक लक्षात घ्या. रेंज कॅल्क्युलेट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करत असताना डेटामध्ये फ्रिक्वेन्सी येत नाही, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट येत नाही. नंबर ऑफ स्टुडंट इज नॉट अ पार्ट ऑफ डेटा, ते मार्क्स हा डेटा आहे, आणि तो मार्क्स एखाद्या स्टुडंटला किती मार्क मिळाले या रेंजमध्ये तो दाखवणारा आकडा आहे, फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट. त्यामुळे नंबर ऑफ स्टुडंट आपण डेटामध्ये घेणार नाही, डेटा फक्त काय आहे, मार्क्स आहेत. ओके,
मग त्याची लॉगेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया पहा. ठीक आहे, मग मला सांगा मग आता काय लॉएस्ट व्हॅल्यू. जर डेटाकडे पाहिलं तर लोएस्ट व्हॅल्यू 9.5 आणि जर डेटाकडे पाहिलं तर हायएस्ट व्हॅल्यू काय पहा 69.5. रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करतोय आपण, आणि याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असताना डेटाची हायएस्ट व्हॅल्यू आणि डेटाची लोएस्ट व्हॅल्यू घ्यायची पहा. या परत परत सांगतोय मी, बरेचसे स्टुडंट ही चूक करतायत. फ्रिक्वेन्सी घेतात हायएस्ट अँगल. फ्रिक्वेन्सीचा काय संबंध आहे डेटामध्ये, बरोबर की नाही? समजा एक 5 स्टुडंटचे मार्क्स आहेत 10, 15, 10, ओके 20 आणि 25. 10 मार्क 2 स्टुडंटला आले, राईट, म्हणजे 2 फ्रिक्वेन्सी झाली 10 ची. याचा अर्थ काय, 2 त्या डेटाची व्हॅल्यू होईल का? नाही होणार, राईट. त्यामुळे फ्रिक्वेन्सी डेटामध्ये आलीच नाही पाहिजे बिलकुल. त्यामुळे नंबर ऑफ स्टुडंट काय दाखवतोय, 10 मार्क्स किती स्टुडंटला आहे, याचा अर्थ तो नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे 6 किंवा हे जे आकडा आहे तो डेटाचा पार्ट नाही. आणि रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज घेताना फक्त डेटाच्या व्हॅल्यू घ्यायच्या, फ्रिक्वेन्सीचा संबंध नाही. ठीक आहे, मग काय पाहू हायएस्ट व्हॅल्यू काय. सो व्हॉट इज द हायएस्ट व्हॅल्यू, बोला हायएस्ट व्हॅल्यू किंवा बिगेस्ट व्हॅल्यू, डेटाची हायएस्ट व्हॅल्यू किंवा बिगेस्ट व्हॅल्यू येईल काय, येईल 69.5, ओके. आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय, स्मॉलेस्ट किंवा लोएस्ट व्हॅल्यू काय असेल पहा, 9.5, ओके 9.5 आहे हे, दिसतंय प्रॉपरली, ओके 9.5. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रेंज, रेंज इज इक्वल टू व्हॉट, हायएस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू, ओके. सो रेंज इज इक्वल टू व्हॉट, 69.5 मायनस 9.5, सो रेंज इज इक्वल टू व्हॉट, दॅट इज 60, राईट. नाउ कोएफिशिएंट ऑफ रेंज, कोएफिशिएंट ऑफ रेंज इज इक्वल टू व्हॉट, हायएस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू अपॉन हायएस्ट व्हॅल्यू प्लस लोएस्ट व्हॅल्यू. सो दॅट इज 69.5 मायनस 9.5 अपॉन 69.5 प्लस 9.5. सो दॅट इज इक्वल टू व्हॉट, 60 अपॉन व्हॉट, दॅट इज 79. आणि दॅट इज इक्वल टू व्हॉट, 0.76. आले लक्षात, अशा प्रकारे आपण काय कॅल्क्युलेट केलं, रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट केलं. कुठले कुठले डाटा घेतला पहा आपण, पहा सगळ्यात अगोदर एक्झाम्पल घेतला आपण, फॉर्म्युला हाच राहणार आहे, फॉर्म्युला रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज काय, हायएस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज इज इक्वल टू हायएस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू अपॉन हायएस्ट व्हॅल्यू प्लस लोएस्ट व्हॅल्यू. पहा पहिले एक्झाम्पल होतं रो डाटा, म्हणजे फक्त डाटाच्या व्हॅल्यू दिल्या, याची हे तर खूप सोपं आहे, हायएस्ट व्हॅल्यू कुठली लोएस्ट व्हॅल्यू कुठली इझिली कॅल्क्युलेट करू शकतो आपण, त्याला प्रॉब्लेम नाही. दुसरं एक्झाम्पल आहे अनग्रुप डाटाचं, आता इथं डेटा दिलाय आणि फ्रिक्वेन्सी दिली, फक्त डेटा देताना क्लास इंटरवल नाही दिला, इथेही खूप सोपं आहे पहा, फ्रिक्वेन्सी घ्यायची नाही कधीच, रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करताना फ्रिक्वेन्सी घ्यायची नाही, ओके. मग फक्त वरची व्हॅल्यू म्हणजे एक्स आयची व्हॅल्यू डेटाची व्हॅल्यू घ्यायची, मग याच्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू लोएस्ट व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट झाली आणि त्याच्यावरून रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट केलं. आता हे एक्झाम्पल पहा, हे एक्झाम्पल रो ग्रुप डाटाचं आहे पहा, ग्रुप डाटा, ग्रुप डाटा का, कारण डेटा हा ग्रुप मध्ये दिलाय, क्लास इंटरवल मध्ये दिलाय, हे ते हे ते, ओके, आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली पहा. मग ग्रुप डेटा जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये गॅप आहे पहा 19 आणि 20, आणि रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करताना आपल्याला डेटा काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे, मग गॅप नको आहे, म्हणून गॅप कितीचा होता, 1 चा गॅप होता, म्हणून हे 10 1 चे हाफ किती, 0.5, हे 10 म्हणजे लॉअर लिमिट, हे 10.5 ने कमी केले आणि अपर लिमिट 19.5 ने वाढवले, हे 0.5 ने कमी केले, हे 0.5 ने वाढवले, हे 0.5 ने कमी केले, हे 0.5 ने वाढवले, म्हणजे लोअर लिमिट 0.5 ने कमी करायचं, अपर लिमिट 0.5 ने वाढवायचं का, कारण गॅप 1 चा होता, गॅप जर 2 चा असेल तर लोअर लिमिट 1 ने कमी करायचं, अपर लिमिट 2 1 ने वाढवायचं, गॅप जर 3 चा असेल
तर लोअर लिमिट 1.5 ने कमी करायचं, अपर लिमिट 1.5 ने वाढवायचं. गॅप जर 4 चा असेल तर लोअर लिमिट 2 ने कमी करायचं, अपर लिमिट 2 ने वाढवायचं. या पद्धतीने, ओके, या पद्धतीने आपण कंटिन्युअस केलं. मग आता हायेस्ट व्हॅल्यू काय येईल? हायेस्ट व्हॅल्यू काय येईल? अप्पर क्लास लिमिट ऑफ व्हॉट? लास्ट क्लास इंटरवल. आणि लोएस्ट व्हॅल्यू काय येईल? स्मॉलेस्ट क्लास इंटरवल ऑफ द फर्स्ट क्लास इंटरवल. ओके, म्हणजे डेटाची व्हॅल्यू फाईंड करताना नंबर ऑफ स्टुडंट घ्यायचे नाही किंवा खालचं हे फ्रिक्वेन्सी घ्यायची नाही, त्यानुसार हायेस्ट व्हॅल्यू लोएस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, आता तुम्हाला काही प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल देतोय, होमवर्क म्हणून करा ते घरी आणि नक्की मला शेअर करा. बरेचसे स्टुडंट त्यांचे जीएफएम ला सांगत नाही ते होमवर्क करताय नाही करताय आम्हाला काहीच कळत नाही. ओके, तर होमवर्क साठी काही एक्झाम्पल देतोय पाहू. मी फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज, फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. Or following, find range and coefficient of range or following. Okay, suppose the example is like this. XI and frequency, so it is not XI, it is class interval. कुठल्या टाइपचं एक्झाम्पल आहे? कुठल्या टाइपचं एक्झाम्पल आहे? रो डाटा, अनग्रुप डाटा, ग्रुप डाटा? इट इज ग्रुप डाटा, कारण क्लास इंटरवल सार गिवन. ओके, एक्झाम्पल नंबर 2, फाइंड द रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. Suppose this is given xi and fi, so this is 2, 5, 8, 11, 14, 17, and 20, and frequency suppose 5, 4, 6, 8, 9, 2, 3. Okay. हे कुठलं एक्झाम्पल आहे पहा, हे आहे रो डेटाचं, सॉरी अनग्रुप डेटाचं. थर्ड एक्झाम्पल, फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज, सपोज 20, 19, 3, 45, 60, 2, 25, 18, 19, ओके, अँड 1. याचा रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करायचं. 3 एक्झाम्पल्स दिलेत पहा तुम्हाला होमवर्क साठी. ठीक आहे, नक्की करा आणि मला सॉल्व करून फीडबॅक द्या. नक्कीच येईल, खूप सोपा पार्ट आहे. पहा आपण काय करतोय, सिलेबस ऍक्च्युली सोप्याकडून थोडस वरच्या लेवलला जातोय आपण. ओके, पहिला चॅप्टर आपण डिटरमिन घेतला, त्यानंतर मॅट्रिक घेतला, त्यानंतर सगळ्यात सोपा चॅप्टर जो आपण तो म्हणजे सब डिस्पर्शन घेतोय. आणि युनिट टेस्ट 1 ला हे 3 चॅप्टर्स असतील. युनिट टेस्ट 1 तुमची पुढे ढकललेली आहे, तुम्हाला माहित असेल कदाचित. 28 नाही आहे तर ती 4-5 होईल, हे तुम्हाला मॅसेज येईलच. त्या दृष्टीने हे 3 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे, तर व्यवस्थित प्रिपेअर करा. थांबूया आपण पुढच्या लेक्चरला, पुढचं मेजर सब डिस्पर्शन, दॅट इज मेन डिव्हिएशन. ओके, थँक्यू.